सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये दौऱ्यावर येतात. असं आहे की महाराष्ट्र सरकार सर्व पक्षाच्या बैठकीत आम्हाला त्यांनी सांगितलंय की काय काय प्रयत्न ते करतायत आणि सर्व पक्षांची आरक्षणाला संमती आहे त्यासाठी ते काय करणार आहेत सरकार या बाबतीत त्यांनी मागासवर्गीय आयोगाला जबाबदारी दिलेली आहे. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दोन सदस्य यांनी राजीनामा मधल्या काळात दिला, तिथं नव्या नियुक्त्या त्यांनी केलेल्या आहेत. आता मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस होणं आवश्यक आहे. ती प्रोसेस झाल्यानंतर जर मराठा समाज मागास आयोगानेच जाहीर केला किंवा मान्य केला तर मग त्याच्यानंतर कायद्यात त्याचं परिवर्तन करणं त्याच्यासाठी सरकारने निर्णय घेणं हे अभिप्रेत आहे. त्या गोष्टी या महिन्याभरात घडतील असं मला वाटतं. नाही असं आहे की आमच्या महाविकास आघाडीचे जे तीन प्रमुख घटक आहेत त्यांच्या बैठका अजून झालेल्या नाही पण प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केलेली आपल्या मार्फत मला कळते पण केली असेल तुम्ही म्हणताय त्यावरती तर त्याचाही विचार एकत्रित बसून सर्व पक्ष करतील. मला काही त्यात आम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच एकत्रित करायचं याला आमचं प्राधान्य आहे आणि सर्व पक्ष एकत्रित होतील असा आमचा विश्वास आहे. कुणी सौती वेगळी चूल स्थापित करू नये आणि वेगळी चूल स्थापित करणं याचा अर्थ सत्तारूढ पक्षाला मदत करण्यासारखा होतो याची जाणीव आम्हा सर्वांना झालेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकदिलाने काम करू. त्यात प्रकाश आंबेडकरांचं जर भूमिका सकारात्मक असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. शेवटी प्रत्येक पक्षाला जास्त जास्त जागा मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल. अल्टिमेट एम आपला एकसंघपणाने महाराष्ट्रात काम करू असा असला पाहिजे आणि तो त्यांचा त्यांच्या भूमिकेवरून दिसतोय. नागपूरमध्ये आज काँग्रेसचा मोठा मेळावा झालेला आहे. 12 तारखेला पंतप्रधान सुद्धा नाशिकमध्ये येत आहेत. आम्ही 3 आणि 4 या दोन दिवशी शिर्डीला पक्षाची महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं शिबिर बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षाची पुढची भूमिका पवार साहेब देखील उद्धृत करतील असं मला विश्वास आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा भाग म्हणून ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असतील त्यांना मदत करणं जिथं आमचे उमेदवार असतील तिथं ते विजयी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं इतर पक्षांशी सहकार्य मिळवणे ही आमचा कामाचा ढाचा असेल. मला वाटतं की त्या दृष्टीनं आमचा पक्ष फार जाहीरपणाने नाही पण ऑलरेडी त्याचे विचार विनिमय पक्षात आमचे सुरू झाले. अजित पवारांना मलिकांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या काळात अजित पवारांना पत्र लिहिलेलं होतं. आता उघडपणे डीपीटीसीचा पुणे डीपीटीसीचा वाद जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय. भाजप आणि शिवसेनेचे जे पुणे डीपीटीसीचे मेंबर आहेत त्यांनी अजित पवारांवरती आरोप केलाय की ते फक्त एकतर्फी पद्धतीने स्वतःच्या पक्षातल्या लोकांना न्याय देतात. 800 कोटी रुपये ते परस्पर जे आहेत त्यांनी आपल्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांना आणि आमदारांना वाटलेलं आहे. या संदर्भात ते जे शिवसेना आणि भाजपचे जे डीपीटीसी मेंबर आहेत ते कोर्टात देखील जाणार आहेत अशी त्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. आता अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत आणि भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्या मान्यतेनेच त्यांना पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनीच मान्यता देऊन नेमलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतदारसंघाला मदत करण्याचं काम करतीलच ना. आता ते शिवसेना आणि भाजपने सहन करणं याच्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काय आहे. परंतु चंद्रकांत पाटील जे पुण्याचे कोथरूडचे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या आपल्या डीपीटीसी मेंबरला बोलताना सांगितलंय की तुम्ही माध्यमांशी या सगळ्या वादाच्या संदर्भात बोलत होता पण कोर्टात जाण्याची तयारी नाही हे मला अधिकृतपणाने सांगितले का ते भाषणात सांगितले का असे चर्चा चर्चा असे चर्चांना अधिकृतपणा
मी बोलून देण्याची काही आवश्यकता नाही, पण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला शिवसेनेच्या पुण्यातल्या हे आता पुणे जिल्ह्यातल्या सहन करावंच लागेल, कारण त्यांना त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. परंतु दोन जागांचा वाद समोर येताना, वाद कसला, ते सांगतायत ना खासगीत की काही प्रसारमाध्यमांकडे जाऊ नका, म्हणजे ते चंद्रकांत दादांनी मान्य केलेलं आहे, त्यांची अजित दादांची जी पालकमंत्री पदाची भूमिका आहे ती. पण सातत्याने पत्र बाहेर काढून दादांचं खच्चीकरण करण्याचं काम होत आहे, असे प्रयत्न नेहमी प्रत्येकाच्या बाबतीत होतात. त्याला ज्याचं खच्चीकरणाचं प्रयत्न ज्याचं करायचं आहे तो किती दाद देतो त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मला वाटतं की आता मी मगाशी सांगितलं तसं या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पालकमंत्री पदाला मान्यता दिलेली असल्यामुळं अशा गोष्टी होत राहणार. मुख्यमंत्र्यांनी आता थोड्या वेळापूर्वी जाहीर केलंय की 22 तारखेची जय्यत तयारी करा, राज्यातल्या प्रत्येक मंदिरला लाईटिंग दिली जाणार आहे आणि सगळीकडे भजन कीर्तनाचे कार्यक्रम केले जाणार आहे, सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. आता काही दिवसांपूर्वी मुंबई शहरामध्ये अशाच पद्धतीनं रोषणाई करण्यात आलेली होती, त्यानंतर आता ही केली जाते. माझंही तेच मत आहे की अयोध्येमध्ये रामाचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी देखील अयोध्या नगरी सजवण्यात आलेली होती त्यावेळी, आणि आज राममूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी 22 तारखेला होते. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाने जगभरून वर्गणी गोळा केली आणि तिथं राम मंदिर उभं राहिलेलं आहे, त्यामुळं सर्वांनीच आनंदी राहायला आणि या घटनेबद्दल सकारात्मक राहण्यास काही अडचण नाही, कारण या भारतवर्षातल्या रामाकडे बघताना एक सदाचरणी एकवचनी अशी रामांची बरीचशी, राम या व्यक्तिमत्वाला आदर्श पुरुषाचे अनेक गुण, सगळेच गुण त्या रामात आपण पाहतो, त्यामुळं एक चांगली घटना होते, त्याचा आनंद सगळ्यांनीच मान्य केला पाहिजे, त्याला तक्रार करण्याची गरज नाही. त्यांनी आवाहन केले सगळे, आम्ही आवाहन करतोय सगळ्यांनाच की सगळ्यांनी आनंदाने हा कार्यक्रम घ्यावा, त्यात कुठली आडकाठी किंवा विघ्न आणण्याची काही गरज नाही. परंतु तुम्हाला जर राम मंदिराचं निमंत्रण आलं वैयक्तिकरित्या, तुम्ही जाणार का? नाही, निमंत्रण अजून मला आलेलं नाही आणि हे सगळा कार्यक्रम केल्या, माझा एक विश्वास आहे की देवाला तो एकटा असताना भेटावं, गर्दी प्रचंड तो बिझी असताना त्याच्या दारात जाऊन त्याला त्रास देणं योग्य नाही. मी निवांत कधीतरी मंदिर कसं आहे बघायची उत्सुकता आहे, निवांत राम मोकळे झाल्यानंतर त्यांना दर्शनाला जाईल. हे पवार साहेबांचा हा सगळ्यात मोठा गुण आहे आणि पक्षाभिनिवेश न बाळगता महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अक्रॉस द पार्टी जाऊन वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना देखील चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी पवार साहेबांचं त्या या गुणांचं कौतुक केलेलं आहे. मला वाटतं की गडकरी साहेब नेहमीच खरं आणि योग्य बोलतात, यावेळी पण त्यांनी ती भूमिका स्पष्टपणाने सांगितली आणि पवार साहेबांचं महत्व राजकारण वेगळ्या गोष्टीत वेगळ्या पद्धतीनं होत असतं, पण पवार साहेबांचं महत्व हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात खोलवर रुजलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी अनेक पैलू पवार साहेबांचे पाहिलेले आहेत आणि म्हणून पवार साहेबांचं कौतुक त्यांनी केलं, मोकळेपणाने केलं, असा मोकळेपणा अलीकडं दुसऱ्या कुठल्या नेत्यांच्यात आम्हाला दिसत नाही. महबूब शेख मला जातीवाचक शिविगाळ त्यांनी केली असेल असं वाटत नाही. नक्की ज्याच्याबद्दल हे बोललं जात आहे तो कोणत्या अवस्थेत होता वगैरे हे सगळं पोलिसांनी तपासलं पाहिजे,
शेवटी कशाही पद्धतीने आमच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या वेगवेगळे लोक करतात त्यातला तो भाग असेल अशी मला शंका आहे. आणि त्यामुळं न्यायव्यवस्था आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील. मेहबूब शेख यांची खरं म्हणजे तक्रार होती, तिथे दाखल करणार होते पण त्यांनी ते दुर्लक्ष केलं, तोपर्यंत दुसरी तक्रार दाखल झाली. अजित पवार गटातल्या फादर बॉडीच्या जिल्हाध्यक्षांना आता नवीन गाड्या मिळणार आहेत, त्यासाठी त्यांच्या पक्षाने जवळपास 40 ते 50 गाड्यांची ऑर्डर जी आहे ती दिलेली आहे, या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की राष्ट्रवादीमध्ये या देखील पूर्वी असतात, त्यांना एवढी मोठी यंत्रणा उभा होते याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांना जास्त काम करावं लागणार आहे, त्यामुळे यंत्रणाही मोठी उभा करणं गरजेचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीने ती त्यांची पक्षाची यंत्रणा उभी करत असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही. त्यांना जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवावी लागते, त्यामुळं तशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न होणं स्वाभाविक आहे आणि तशासाठी यंत्रणा ते उभी करतायत ही चांगली गोष्ट आहे. सर, एसटी बँकेचे जे व्यवस्थापकीय संचालक होते सौरभ पाटील, ते सदावर्तेंचे नातलग होते, त्यांना आता सरकार आयुक्तांनी त्यांना त्या पदावरून दूर केले आहे, परंतु यावरती सरकारमध्येच सहकारी जे आहेत आनंदराव अडसूळ ते सरकारवरतीच आता आरोप करताना पाहायला मिळतात की सरकारच्या वरदहस्ताशिवाय, सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीच्या वरदहस्ताशिवाय सदावर्ते एवढा मोठा निवडणूक झाली. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी नवं संचालक मंडळ निवडून दिलं एका विशिष्ट भावनेनं केलं, पण त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसतोय. दरम्यान निवडून आलेल्या संचालकांनी कार्यकारी संचालक अननुभवी असणाऱ्या व्यक्तीला नेमलं. विधानसभेमध्ये याचा प्रश्न आम्ही विचारलेला होता. सहकार मंत्र्यांनीही त्यावेळी आश्वासन दिलेलं की अपरिपक्व कमी अनुभवी असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या बँकेचं कार्यकारी संचालक देणं हे ऑब्जेक्शनेबल आहे, पण याला रीतसर आम्ही प्रोसिजर पूर्ण करू आणि योग्य वेळी निर्णय घेऊ. मला समाधान आहे की सहकार मंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सहकार विभागाने, आणि एसटी बँक संकटात अजून जाण्याची जी परिस्थिती आहे, कारण 400-500 कोटी रुपयाच्या ठेवी त्यातनं काढण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आणखीन एसटी बँक गाळात जाऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न सरकारही करत आहे. परंतु प्रशासक नेमावा की नवीन संचालक एकदा नाही, ती आमच्या भूमिकेच्या पेक्षा कायदा काय म्हणतो याला जास्त महत्व आहे. सरकार संचालक मंडळ निवडून आलं, त्यांनी जे निर्णय घेतले त्याची छाननी होईल, त्या छाननीत त्यांना अधिकार नसणारे जर निर्णय घेतले असतील तर मग प्रशासकापर्यंत गणित जाईल, पण कार्यकारी संचालक हा योग्य असला पाहिजे हा पहिली जी मागणी होती ती आमच्या लक्षवेधी सूचनेची होती आणि आताही ती मान्य झालेली आहे असं आम्हाला दिसतं. आम्ही विरोधी पक्षाने हा प्रश्न लावून धरलेला होता. दुसरा प्रश्न बरखास्तीचा, बरखास्तीसाठी त्यांच्या त्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल काय मुद्दे आहेत त्याची छाननी चालू आहे. त्या छाननीनंतर जर त्यांना खात्री वाटली की हे चुकीचं आहे तर मग त्या स्टेजला जाऊ शकतो. अडसूळांनी पण याच्यावरती बोट ठेवलंय, अडसूळ सध्या सत्तेत सहभागी आहेत, ते म्हणतात की सरकारमध्ये काही कोणत्या तरी व्यक्तीच्या वरद असल्याशिवाय सदावर्ते हे घोळ करू शकत नव्हते. अडसूळांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. अडसूळांनी जे म्हणतायत ते नाव घेऊ शकत नाही, ते खरं म्हणजे त्यांनी नाव घ्यायला पाहिजे. कामगारांचे ते नेते आहेत आणि कायम बँकिंग क्षेत्रातले ते नेते आहेत, त्यामुळे अडसूळांनी आता असं आड पडद्यानं न बोलता त्यांना जर माहीत असेल त्या मोठ्या नेत्याचं नाव त्यांनी लवकर डिस्क्लोज करावं, कारण एसटी महामंडळातील सगळे कर्मचारी हे या शंकेत आहेत पण खात्री होत नाही आहे, तर अडसूळांना नाव माहीत असेल तर त्यांनी नाव जाहीर करावं. पूछलं ना, उदरसिंह पूछ नाही, त्यांनी एनओसी दिली ना तुम्हाला हिंदीत विचारा म्हणून दोघांनी बराच वेळ दोघांचं
चाललं होतं की आता कधी संधी द्यायची, तर ते यांना सांगत होते थांब थांब थांब, तुम्हाला पाठिंबा या सगळ्यांचा. अभी अभी महाराष्ट्र सरकार ने निर्णय लिया है, महाराष्ट्र सरकार नहीं, जब सरकार की मदद लेते हैं, ग्रांट लेते हैं, तो सरकार के नियमों अनुसार ही काम होना चाहिए. सरकार जो बता रही है आज, वो आगे जाके सरकार इंसिस्ट करेगी, तो जिस मदरसा को मदद लेनी है वो ले लेंगे, इसको नहीं लेने की नहीं लेंगे. जो सरकार की आज 2-3 सब्जेक्ट सिखाने के लिए आग्रह सरकार कर रही है, आगे जाके और कुछ आग्रह सरकार करेगी, तो मुझे लगता है कि मदरसा के लोगों ने, कार्यकर्ता ने सोचना चाहिए. लगता है जो शंका उपस्थित की जा रही है, ऐसा हो सकता है, लगना सही लग रहा है क्या मुस्लिम संगठनों को, जो लग रहा है कि कहीं ना कहीं सरकार का हस्तक्षेप बढ़ सकता है? देखो, मुझे मालूम नहीं ये कंपलसरी है या नहीं, अगर कंपलसरी नहीं होगा तो जिसको मदद लेनी है वो ले ले, नहीं लेनी है जिसको दूर रहना है इस मदद से वो नहीं देंगे. देखें कि कांग्रेस की आज की इस बड़ी सभा में खासकर कई एक बात सामने आई थी, ज्यादा से ज्यादा जगहों की मांग है सीट शेयरिंग की बात. अब कांग्रेस के नेता कह रहे थे उसके पहले ही हर पार्टी, हम भी, हमें क्या आंकड़ा चाहिए, हमें कितनी सीट चाहिए हम कह सकते, लेकिन एक जिम्मेदार पार्टी के नाते हम चाहते हैं कि सब साथ में बैठे और इकट्ठा बैठ के निर्णय करे और लोगों को बताए. ये ऐसी सीट शेयरिंग की बात ऐसी नहीं है कि पब्लिकली बात करे और अंदर आके दूसरा बात करे. तो मुझे लगता है कि ये बाहर किसी ने बोलना नहीं चाहिए. आज तक हमने ये लिमिट रखी है, यानी हमने कभी ऐसी इतने चाहिए इतने नहीं चाहिए ऐसी कोई बात हमने नहीं की. इसका सबसे बड़ा कारण हम चाहते हैं कि सारी पार्टियां इकट्ठा बैठे और एक निर्णय. आज प्रधानमंत्री मोदी बहुत नहीं, वो आरएसएस का तो बीजेपी को डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट रहता है. आरएसएस ऐसा संगठन है कि पिछले सारी हिस्ट्री देखी उनकी, तो कभी कभी दूसरे विचारों को भी, यानी विचार यानी दूसरी जो गलत लगता है उसको गलत कहने की भी कभी कभी उनसे काम होता है. तो अभी फिलहाल मोदी जी और आरएसएस इनका गठबंधन हुआ है, यानी दोनों बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं ऐसा दिख रहा है. तो खड़गे साहब जो कह रहे हैं, मुझे ऐसा लगता है कि बीजेपी और आरएसएस का अंडरस्टैंडिंग है और उस हिसाब से वो काम कर रहे हैं देश में, सभी को मालूम है. मैंने देखी नहीं है वो सभा के कोई क्लिपिंग्स या कोई, मैंने ये न्यूज देखी नहीं है. ये पूरे सुबह से लगातार लोगों को मिलते बैठा हूँ यहाँ से, तो मैं देखने के बाद पूछूंगा. मुझे मालूम है कि लोग तैयार नहीं उनके साथ आने के लिए कांग्रेस के साथ, तो लगता है आपकी इंडिया के एक अलायंस को, एनडीए के घटक पक्ष के कहने की, तो तैयार नहीं उनके साथ जाने के लिए कांग्रेस के साथ.
नाही वो काँग्रेस की सभा आहे, इंडिया के घटक पक्ष का सवाल कहाँ आता है इसमें। कांग्रेस ने वो सभा रखी थी, उनका स्थापना दिन था, स्थापना दिन के लिए उन्होंने सभा नागपुर में रखी थी। और इसमें घटक पक्ष जो है महा इंडिया के अलायंस में, उनको किसी को निमंत्रित किया गया नहीं था, तो वो कांग्रेस की सभा थी। सर एक शेवटचा प्रश्न, शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी 23 जागा ज्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत, त्या मागच्या तुमच्याकडे मागच्या त्यात महाविकास आघाडीकडनं काँग्रेसकडनं त्याचा विरोध केला जातोय, त्या 23 जागांचा जो काही प्रपोजल आहे तो धुडकावून लागला होता, राष्ट्रवादीची काय भूमिका? मला या प्रश्नाद्वारेच गंमत दिसते। एक म्हणजे बैठकच झालेली नाही, त्यामुळे शिवसेनेने कोणाकडे काँग्रेसने कोणाकडे जागा मागितल्याचा प्रश्न अजून उद्भवत नाही। या सगळ्या वावड्या आहेत आणि ह्या चुकीच्या बातम्या बाहेर पसरवल्या जात आहेत। शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपल्याला कोणत्या जागा पाहिजेत याच्याबद्दल काही महिन्यापूर्वी एकदा थोडीशी चर्चा केलेली, त्यानंतर या विषयावर आम्ही चर्चा इंडियाची ज्यावेळी मुंबईत बैठक झालेली त्यानंतर बसायचं ठरलेलं, एक दोनदा कदाचित काही अस्पष्ट चर्चा झाल्या असतील। आता या आठवड्यात दोन आठवड्यात आम्ही बसणार आहे। काँग्रेसने जागा मागितलेली नाही, शिवसेनेने जागा मागितलेल्या नाही, आणि आम्ही गप्प बसलोय म्हणजे या दोघांनी आमच्याकडे जागा मागायला पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो। आम्ही कुणाला जागा मागितलेल्या नाहीत, कुणी कुणाला दिलेल्या नाहीत, आणि अशा बातम्या सांगणं बाहेर येतात हे आवश्यक नाहीये। आम्ही सगळे एकत्रित बसू आणि सगळ्यांनी, मगाशीच आपण प्रश्न विचारलेला होता की इतर काही पक्ष आमच्यावर येऊ इच्छित आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही योग्य तो निर्णय सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्याच्यातून समाधान मिळेल तो निर्णय देण्याचा करण्याचा प्रयत्न। भव्यचे नेते या संदर्भात बोलताना पाहायला तर मिळतात, उदाहरणार्थ संजय राऊत म्हणतात की आम्ही 23 जागा लढवू, मग ते काँग्रेसचे नेते म्हणतात की 23 जर शिवसेना लढवत असेल आघाडीमध्ये तर आम्ही काय लढणार आणि राष्ट्रवादी काय लढणार, असा त्यांचा प्रश्न उपस्थित होतो। असं आहे की आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, कुणी किती जागा मागितल्या याविषयी मी काही भाष्य करणार नाही। शरद पवार साहेब हे देशातले एक ज्येष्ठ नेते आहेत, मला विश्वास आहे की ते सगळ्यांना एकत्रित करतील आणि इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातला निर्णय हा पवार साहेबांच्या उपस्थितीत सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून, पवार साहेबांचा अनुभव असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा जो अनुभव आहे, आणि इंडिया काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण आहे, किंवा पक्षाचे तिथले अध्यक्ष नाना पटोले आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, हे सगळे जे ज्येष्ठ नेते ते बसून आम्ही निर्णय करू। बाहेर अशा प्रसारमाध्यमांना आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत आणि तेवढ्या जागा पाहिजेत हे सांगणं आता सगळ्यांनी बंद करावं। आपल्या आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती आहे की कुणी जागा मागूही नयेत आणि कुणी जागा देऊही नये। राम को कब्जे में लेने की बहुत कोशिश कुछ लोग कर रहे। मैं महाराष्ट्र सरकार का स्वागत करूंगा कि यहाँ से अगर सरकार के खर्चे से लोग जा रहे हैं तो उसमें दूजा भाव नहीं आना चाहिए। अगर भारतीय जनता पार्टी के खर्चे से जा रहे हैं तो अलग बात है, मैं उसके ऊपर कुछ बोलूंगा नहीं। जिसका जिसका जिसकी जो मर्जी है वो करे, लेकिन राम सबका है। राम देशवासियों की ये भावना है कि सभी को रामलला के दर्शन के लिए जाना है, और मुझे लगता है कि अभी तो इतनी भीड़ होने वाली है वहां पे कि बुजुर्ग लोग जो अलग अलग लोग स्थानों से जाना चाहते हैं वो आस्ते आस्ते चले जाएंगे वहां पे। लेकिन ये एक भारत के पूरे भारत वर्ष में राम को एक आदर्श पुरुष के जैसे माना गया है, और उनके विचार का आचरण होना ये आदर्श पुरुष का एक लक्षण है, और इसीलिए मुझे लगता है कि सभी में उत्साह होना चाहिए। सभी का राम है,
और हम सब जाना चाहते हैं, अब भीड़ हुए तो फिर कभी चले जाएंगे ऐसी कोई बात नहीं, क्योंकि एक बार प्राण प्रतिष्ठा हो जाए तो मुझे लगता है कि श्री राम वहीं ठहरेंगे और पूरे भारतवर्ष जब भी चाहे तभी जा सकते हैं। जैसे हम काशी विश्वेश्वर के यहाँ जाते हैं, अलग अलग स्थान पे जाते हैं, वैसे एक पिलग्रिमेज सेंटर वो भी तैयार हो जाएगा। विपक्ष को बुलाने के लिए सत्ताधारी हिंसा कहीं भी ज्यादा उत्साहित नजर नहीं आती, फिर आप हो या उद्धव ठाकरे हो? मुझे लगता है अभी उद्धव ठाकरे जी का तो स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी की भूमिका तभी 1993 में क्या थी, ये देखते हुए मुझे लगता है कि न्यास के लोगों ने उन्हें बुलाना चाहिए था, शायद बुलाएंगे भी मुझे मालूम नहीं, लेकिन ये न्यास का निमंत्रण है, आप इसमें गलतफहमी मत कीजिए, पूरे देश और दुनिया से लोगों ने इस न्यास को चंदा दिया है, लोगों के चंदे से ये मंदिर हो रहा है, अब इस भारतवर्ष के भारत देश के जो प्रधानमंत्री है वो प्रतिष्ठापना पूरे देश के देशवासियों के तरफ से करने वाले सिंबॉलिक है, लेकिन पूरे देशवासियों का राम है और मुझे लगता है कि उसको विरोध करने की आवश्यकता नहीं, जो हुआ है वो न्यायालय निर्णय से हुआ है, न्यायालय ने निर्णय दिया है और आज राम मंदिर वहां हो रहा है, इसमें सबका आनंद है। सर मराठीतच हा प्रश्न आहे की आता बैठक सुरू आहे, राम मंदिर आयोजनाची मोठी तयारी जी आहे ती सरकारकडून केली जाते, सरकार सगळ्यांना घेऊन जाणार असेल तर आनंदच आहे, सरकारला पक्ष म्हणून कोणी जर वेगळे पक्ष लोकांना घेऊन जाणार असेल, देशात राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातले काही लोक घेऊन जाणार असतील तर तोही एक वेगळा प्रश्न, आता प्रत्येक जण ह्या गोष्टी करतात, आता नगरसेवक गणपती ला एसटी बसून लोक घेऊन जातात, तसं आता ते एक नवीन डेस्टिनेशन तयार झालंय, त्याचा आम्हाला आनंद आहे। असं तुम्हाला सगळ्यांना वाटायला लागले, एवढ्या पर्यंत जोरात प्रयत्न चालू आहे, पण राम हा सर्वांचा आहे आणि आज ज्यांच्याकडे साधनं आहेत ते अधिक रामभक्त आहेत असं दिसतंय, ज्यांच्याकडे साधनं कमी आहेत त्यांच्या मनात राम आहे आणि ते कधी ना कधीतरी त्या रामाचं दर्शन घ्यायला जातील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।